व्यवस्थापन नगर परिषदेची विशेष सभा संपन्न झाली. विविध विकास कामांवर सकारात्मक चर्चा होऊन त्या कामांना मंजुरी देण्यात आली. 19 रोजी चाकण नगर परिषद विशेष सर्वसाधारण सभा होती. या सभेमध्ये चाकण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 5 कोटी रुपयाची कामे मंजूर करण्यात आली. 31/8/2019 रोजी चाकण नगर परिषदेच्या सभागृहामध्ये विशेष सभेचं आयोजन केलं होतं आणि ती विशेष सभा ही खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेशभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या छायाचित्राखाली ही विशेष सभा आज पार पडली. आणि यामध्ये बहुतांशी दृष्ट्या गावाच्या विकासाच्या दृष्टीनं जितके चांगले निर्णय ठोस निर्णय घेता येतील असा प्रयत्न नगर परिषदेतील प्रत्येक सदस्यांनी आणि अध्यक्षांनी उपस्थित असताना सर्वांनीच केलेला आहे. त्यामध्ये ठोस अशी कारणं जर आपण कामं जर आपण म्हणू तर पुणे नाशिक जुना पुणे नाशिक जो हायवे ज्याचं काम अनेक दिवसापासून काही अडचणीमुळे थांबलं होतं परंतु ते काम जे आहे ते साधारणतः 3.5 करोडच्या आसपासचं जे काम आहे आणि ते काम आता ह्या आजच्या ह्या सभेमधनं निविदा त्याची निघणार आहे आणि त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि त्यामुळे ते काम लवकरच चालू होणार आहे. त्यानंतर विशेष करून गावचा जो आठवडे बाजार भरतो त्या ठिकाणी आमिर टॉकीच्या समोरचा त्या ठिकाणी त्या आठवडे बाजारामध्ये जे बाजार घेऊन बसतात विकण्यासाठी त्या ठिकाणी अस्वच्छता असते आणि म्हणून त्या ठिकाणी जर पेईंग ब्लॉक बसवले तर त्यांना स्वच्छ जागेवरती बसता येईल अशा प्रकारचा तो एक चांगला हेतू समोर ठेवून पेविंग ब्लॉकचं त्या ठिकाणी आपण काम लवकरच चालू करतो आहे. त्यालाही आज आपण या ठिकाणी मंजुरी घेतलेली आहे. तिसरं जे आहे ते ज चाकण नगर परिषदेचे मालकीचं जे जलशुद्धीकरण आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण साधारणतः 31 लाखाच्या आसपास आपण त्या ठिकाणी निधी खर्च करतो आणि तो निधी म्हणजे त्या ठिकाणचं कंपाऊंड असेल त्यानंतर त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक असेल आणि सुशोभीकरण असेल अशा ठिकाणी तो निधी आपण अशा माध्यमातून त्या ठिकाणी खर्च करतो आहे. त्यानंतर चक्रेश्वर रोडला आपण पाहतो की त्या ठिकाणी एक नाला आहे त्या नाल्याची बरीचशी पडझड झालेली आहे आणि तो नाला दुरुस्त करणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी आपण त्याला एक दगडी पिचिंग व्यवस्थित असं ते सुंदर दिसण्यासाठी त्या ठिकाणी साधारणतः 44 लाख रुपयाचा खर्च आपण त्या ठिकाणी निधी त्या ठिकाणी आपण देतो आहे. आणि शिकरापूर रोडचं जी स्ट्रीट लाईट आहे त्या ठिकाणी सुद्धा 20 लाखाच्या आसपास स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी पोल आणि लाईट बसवण्यासाठी 20 लाखाचा निधी आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 18 ज्याचे आमचे नगरसेविका आहेत सुजाताई मंडलिक त्यांच्यामध्ये सुद्धा अंतर्गत गटर व्यवस्था जी आत्ता असं झालेलं आहे की चाकण शहराचा विकास घडत असताना जुने जे गावठाण आहे त्या गावठाणामध्ये अनेक गोष्टी ह्या जुन्याच राहिलेल्या आहेत आणि त्या नव्यानं करणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि त्या मंडलिकताईंनी हा जो त्यांचा मागणीचा विषय होता तो पण आज पूर्ण करून घेतलेला आहे. 20 लाखाची साधारण गटर व्यवस्था त्या ठिकाणी नव्यानं ती तयार होणार आहे. अशा प्रकारची भरपूर जी कामं आहेत ही कामं आता काही टेक्निकल आणि कागदी घोड्यांमुळे त्या 2019 रोजी चाकण नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या सभागृहाने आज निविदा पूर्ण झालेल्या जे आता कामांना मंजुरी द्यायची होती अशा अंदाजे 4.80 कोटी आसपास जवळपास 5 कोटीच्या कामांना मंजुरी दिलेली आहे. ही कामं लवकरच चालू होऊन ही लोकांच्या वापरामध्ये येतील. यामध्ये मुख्यतः चाकण नगर परिषदच्या हद्दीतील जाणारा जुना पुणे नाशिक हायवे त्या पुणे नाशिक हायवेला वाहतूक कोंडी होती. त्या रस्त्याचं वाइंडिंग असेल त्याच्या दुतर्फा पेविंग ब्लॉक असतील दुतर्फा रस्त्याचं वाइंडिंग असेल आणि त्याच्या खालून ड्रेनेज असेल असं एकत्रित काम ते प्रस्तावित केलेलं आहे. अंदाजे 3 कोटीच्या कामाला आज त्या मंजुरी दिलेली आहे. चक्रेश्वरला जाणारा साखव बांधकाम करायचं आहे ज्या नाल्यावरती त्या 44 लाखाच्या कामाला सभागृहाने मंजुरी आली. स्ट्रीट लाईट असेल अशा इतर प्रभागांमधील अंदाजे 5 कोटीच्या कामांना आज या सभागृहाने मंजुरी आली. तसेच चाकण नगर परिषद हद्दीतील बांधकाम परवानग्या खूप दिवसांपासून प्रलंबित आहे तरी ह्यासाठी नगर परिषदेने आज ठराव करून सहाय्यक मुख्य सहाय्यक संचालक नगररचना पुणे यांच्या जुना जो DP प्लॅन RP प्लॅन आहे याच्या अनुषंगाने जे झोनिंग चाकण नगर परिषद हद्दीमध्ये होतं त्याप्रमाणे त्या जागांवरती जर आरक्षणं नसतील प्रारूप विकास आराखड्यामध्ये तर त्या जागांमधले बांधकाम परवानग्या तत्काळ सुरू कराव्या यासाठी पत्रव्यवहार करू तसेच एक संयुक्त बैठक त्यांच्यासोबत आयोजित केलेली आहे. तर ह्याच्या मुख्य दोन कामं आज चाकण नगर परिषद सर्वसाधारण सभेने मंजूर केलेली आहे असं मी या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी जे सभागृहाने 5 करोड रुपयाच्या कामांना जी मंजुरी दिली आहे चाकणच्या विकासाच्या दृष्टीने बरेच दिवस खोळंबलेली जी विकास कामं होती इतर काही ज्या तांत्रिक अडीअडचणी होत्या या सगळ्यांवर त्यांनी मात करून आज जी कामं मंजूर केली याबद्दल सर्व नगर परिषदेचं या ठिकाणी एक नागरिक म्हणून मी अभिनंदन करतो. आता चाकणचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पुढं या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. भरपूर आता या ठिकाणी विकासाची कामं मंजूर होती हळू आता ही पहिली सुरुवात म्हणावी लागेल.
गणेशाचं आगमन होत असताना या ठिकाणी कितीतरी विघ्नांवर मात करून नगर परिषदेने हा विजय मिळवला. असाच विजय त्यांना वारंवार मिळत राहतो. बातमी बघायची असेल तर पाहत राहा पुणे लाईव्ह.